अरे समाधान, अरे लई वेळ झाला तुला, काय झालं तिकडे? हो काय झालं म्हणून काय सांगू तुम्हाला, आणि जर का सांगितलं का नाही तर तुमचा तुमच्या कानावर विश्वासच बसायचा नाही. पुष्पा अग असं झालं तरी काय म्हणायचं? हो जीजी, तिथं गेल्यावर पहिल्यांदा आपल्या जेडीच आणि भय्यांच त्यांनी वळून औक्षण केलं. आणि आपली जेडी माप वलडून त्या घरात गेली बघा. अगं बाई काय सांगतेस बाई? तर देवा इथेला पावलास र बाबा. बघा नाना, मी तुम्हाला काय म्हणलं होतं, शेवटी माझी जेडी संसाराला लागली एकदाची. हा जरा येळ लागला पण तिचं समजा नीट झालं हे ऐकून लय चांगलं वाटतंय बघ. पण अगं पुष्पे असं कस? नाही म्हणजे भैयाच्या आईंनी भैयाना घरातनं बाहेर काढलं होतं ना. हा हो तीच तर, मला बी त्या गोष्टीचं लय टेन्शन आलं होतं बघा. मी म्हणलं आता बोलवून घेतलंय, आता आणि पुढं काय वाढून ठेवलंय कुणाष्टव. पण हो तसं काय बी नाही झालं. वय उलट त्यांनी हे सगळं केलं. आणि आत गेल्या होत्या दोघी बी होत्या ना, आईसाहेब आणि ताईसाहेब दोघी बी म्हणल्या आम्हाला ही लग्न मान्य नव्हतं. पण किती जरी झालं तरी जयश्री आता आमच्या घरची सून आहे. आणि तिनं असं घर सोडून दुसरीकडे राहणं बरं दिसत नाही. मग मी बी म्हणलं आता झालं गेलं सगळं सोडून द्या आणि दोघांना बी आशीर्वाद द्या, त्यांना नव्यानं संसार सुरू करू देत. लय बरं झालं बघ समाधान. अरे पोरीचा बाप म्हणून तुला काय वाटत होत ना, समज जाणवत होत बघ तुझ्या चेहऱ्यावर. आता तू कधी बोलून दाखवलं नाहीस पण तुझ्या मनात जे सलत होत ना ते समज कळत होत. अरे एक पोरीचा बापच एका पोरीच्या बापाचं दुःख जाणू शकतो रे. होय नाना, उशिरा का होईना सगळं चांगलं झालं याच लय समाधान आहे बघा. नाना तुम्हाला खरं सांगू का, हे ना आपल्या शितलीच्या बाळाचा पायगुण साहेब म्हणा. होय आओ जीजी, पाहिजे तर तस म्हणा. पण सांगू का आता लई बरं वाटायला लागलंय. अगं पण शीतल हाय कुठं? अगं तुमच्या संगतच गेली होती ना ती. आओ होय तिला तिथंच थांबवली का? हाय का आता असं काय करताय? आओ जेडी आता तिथं नवीन आणि त्यात ताईसाहेब आणि आईसाहेब दोघी बी घरात, म्हणून म्हणलं पोरगी बिचकायला नको, चार दिवस थांब म्हणलं, म्हणजे पाठ राखीन म्हणून. तिला तिची बॅग नेऊन दिली पाहिजे, तेवढी नेऊन देते. अगं पण शीतलला असल्या अवस्थेत कशाला थांबवलंस तू? अहो कुणाच्या परक्याच्या घरात आहे वे ती तवा, आपल्याच घरात आहे. आणि जशी मला माझ्या लेकीची काळजी आहे का नाही तशी सुनाची बी आहे, आणि त्यात आता शीतलीची जरा जास्तीच. तिने लई मोठं काम केलंय बघा माझ. तिने काय काम केलं? ते हिच की नातवंड येणार आहे ते. आजीची लईच तयारी चालू झाली बर का? तयारी? अहो आजीच तयारीची. तरी म्हणलंच मी, अजून तुम्ही कसं काय बोलला नाही ती गबसा. समाधान जाऊ दे रे, तिला कशाला तू काय बोलतेस उगाच. उषा अगं घरनं फोन आहे बघ. अगं बाई काळजी करत असतील बघ, ती काय म्हणते. हा सुमन बोल की ग. अहो अक्का कवाच गेलाय तुम्ही, तुमचं काहीच पत्ते नाही म्हणून म्हटलं फोन करून बघावं. काय झालं नाही ना? स्पीकर ऑन कर. अगं हि तर मस्त काय काय झालंय. काय झालं? अजिंक्य गेले ना? अजिंक्य गेले की कवाच? अगं त्याच्यानंतरच सगळं झालं इथं. अहो काय झालं ते तर सांगा की. अगं ते भैयांच्या थोरल्या बहीण नाहीत का? कोण प्रतिभाताई? हा त्याच. अगं त्या घरला आल्यात म्हणा आणि मग भैया आले आणि मग जयश्री समाधान भाऊजी पुष्पा सगळ्यांना बोलवून घेऊन गेले. अगं पुष्पा तर शीतलीला पण संकट घेऊन गेले त्यांच्या घरला. अगं बाई कशासाठी हो? अगं सोबतीलाच की. अगं तिकडनं आता समाधान भाऊजी आणि पुष्पा परत आले. अगं ते सांगत होते
ती ताईसाहेबांनी म्हणत दोघांना ओवाळलं आणि जयडीनं तर माप ओलांडून आत पण गेली. अगो बाई खरं का काय? अगो त्या म्हणल्या म्हण की आम्हाला खर तर हे मान्य नव्हतं, पण जयश्री तर आमच्या घरची सून आहे तर आम्ही तर मागलं सगळं विसरून जाऊ म्हण. मला तर आपल्या शितलीसाठी सगळं बरं झालं असं वाटते. भैया तिथे राहायचं ते काही मला आवडत नव्हतं बाई. ते बरं झालं ग, पण पुष्पीनं अजून एक घोळ घालून ठेवलाय. हाताने काय? अग पुष्पा तिला संगत घेऊन गेली होती ना त्यांच्या घरला, तर तिला तिथंच ठेवून आली पाठ राखीन म्हणून. औषितलीला कशाला घेऊन गेल्या? आता ही एवढी पोटूशी आहे पोरगी, तिला कळत नाही होय तिकडे न्यायचं नाही ते. ह्या पुष्पाताईंचं तर काही कळतच नाही बघा. अहो एवढं होतं तर स्वतः राहायचं ना तिथं. आधीच आईसाहेबांचा आपल्या शितलीवर राग आहे, त्यातून वेगळी काही गडबड होऊ नये म्हणजे झालं. हे बाई उगच काय तर बोलू नको आता तू. बरं अक्का तुम्ही घरी या मग आपण बोलूया. या लवकर आम्ही आता निघतोच आहे. बर ठेवू का फोन? हा ठेवा. हा ठेवते. हे आणि काय नवीन काय माहित. हो हे असं काय पडलंय गाडबाबांनी? प्रेसिडेंट जरा कंट्रोल. कंट्रोल? काय कंट्रोल? बघा प्रेसिडेंट सकाळपासून धावपळ करून आमचं डोकं आऊट झालंय, आम्हाला जरा रेस्ट करू द्या. मला एक सांगा तुमच्या ताईसाहेब इथं अचानक आलेच कसं काय? आता मला काय माहिती, मला जर आधी माहित असत त्यांना इथे येण्यापासून थांबवलं नसतं का? हीच तर निव्वळ पश्चात बुद्धी आहे तुमची. आधी काय होणार आहे कुठं काय माहिती असतं तेव्हा तुम्हाला? काय असतं आमचं पश्चात बुद्धी? ही असतं ना, हेवी हेवी शब्द वापरून मला गंडवू नका. आधीच आमच्या डोक्याचं बजे झाले, आम्हाला काही कळा नाही. हे जर आमच्या ताईसाहेबांनी ऐकलं, मला माहित नाही आमच्या ताईसाहेब काय प्रकरण आहे ते. हो मी कुणाला बी भीत नाही. हेच हेच जोपर्यंत आमच्या ताईसाहेब भीत आहेत तोपर्यंत तुमच्या चालण्यावर वागण्यावर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आमच्या ताईसाहेबांना ताईसाहेबच म्हणा आणि आमचा जो भाचा आहे सिंबा त्याला सुद्धा आवो जावो करा. त्या बारक्याला मी आवजव का करायचं? त्याला चाले रीती म्हणतात. तुमच्या चेहऱ्याकडे बघून स्पष्ट दिसतंय की त्या तुम्हाला माहित नसतीलच. हे बघा हे देशमुखांचं घर आहे, इथल्या चालीरीती वेगळ्या आहेत, तुमच्या झोपड्यासारखं इथं चालणार नाही. झोपड्या? मग कशाला येऊन राहिलात तुम्ही आमच्या झोपड्यात? शीतलसाठी येऊन राहिलो आम्ही त्या झोपड्यात. आम्हाला वाटतं तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तुमचं प्रेसिडेंट जोपर्यंत आमच्या ताईसाहेब इथं आहेत तोपर्यंत आपलं हे जे काही लग्नाचं नाटक चाललंय ना ते नीट काळजीपूर्वक करावं लागणार आहे. कारण काय आमच्या ताईसाहेब लय हुशार आहेत, त्यांना जरा जरी शंका आली डाऊट आला तर आपलं सगळं संपलं म्हणून समजा. काय आमच्या घरातले तुमच्या घरातल्यांसारखे नाही आहेत. म्हणजे आमच्या घरातले मूर्ख आहेत असं म्हणायचं का तुम्हाला? तसं म्हणलंय का आम्ही? हे बघा तुमच्या घरातले तुमची मनमानी सहन करून घेत होते. मनमानी? कुठली मनमानी? कसली मनमानी? कुठले शब्द शोधून काढले मनमानी? त्या आजच शितली शिवाय दुसरा विषय चालत होता का तुमच्या घरात? त्यावर ना अजून मी पोटात दुखते बे तुमच्या. बघा प्रेसिडेंट मला वाद घालायची अजिबात इच्छा नाही, माझ्या डोक्याचा भोगा झालाय, मला तर रेस्टची गरज आहे, रेस्ट करू द्या. हे असलं किती दिवस चालणार आहे? तोपर्यंत ताईसाहेब येत आहेत तोपर्यंत. आणि तुमच्या ताईसाहेब कधी जाणार आहेत मग? मला काय माहिती. हे बघा तुम्हाला मी आताच सांगते, माझ्या छाने ह्या घरात जास्त दिवस राहायला जमणार नाही. प्रेसिडेंट आम्ही तुमच्या घरामध्ये ऍडजस्ट करत होतो का नाही मग तुम्ही भी करा. ठीक आहे थँक्यू. हैरान नको परत रात्रभर प्रश्न विचारून बाई हैरान करेल. हर्षवर्धन ती पया जाऊ दे त्याची परत मग बघतेच मी तुला. आई साहेब आम्हाला खरं सांगा तुम्ही नेमक्या कुठं गेला होतात? अहो खरंच आम्ही काशीला गेलो होतो. आई साहेब आम्हाला त्रास होतोय तुमच्या या वागण्याचा. तुम्ही सांगितलं की तुम्ही देवदर्शनाला गेला होतात आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं वाटतंय का तुम्हाला? आई साहेब आम्ही तुमच्या डोळ्यातलं वाचतो,
तुम्ही नक्कीच कुठेतरी भलतीकडे होतात. अहो तसं झालं नसतं तर आम्हाला इथे यायची गरजच पडली नसती ना. तुम्ही ना सगळं शांतपणे सहन केलं ना म्हणून झालंय हे सगळं. तुम्हाला एकदा पण इथं काय होतंय हे फोन करून कळवावं असं नाही वाटलं का हो आम्हाला? अहो पण त्याने काय झालं असतं? काय झालं असतं म्हणजे? अहो इतक्या वेळा आपण बोललो पण तुम्ही साधी शंका पण येऊ दिली नाही. अंधारात ठेवलं तुम्ही आम्हाला. आईसाहेब अहो आम्ही इथे येऊन तुम्हाला घेऊन गेलो असतो आमच्या घरी. मुलीच्या घरी जाऊन असं राहणं बरं दिसत नाही हो. हो आणि मुलांनी वाटेल तसा छळ केला तरी चालतो वाटतं तुम्हाला? मुलाकडून नवऱ्याकडून त्यांचा विषय नका काढ. मी काढणार. आम्हाला ना खरंच आश्चर्य वाटतं एवढं सगळं सहन करूनही तुम्ही कशा शांत राहू शकता? आमचे वडील, आम्हाला तर त्यांना वडील म्हणायची पण लाज वाटते. तुमचे वडील होते ते? फक्त जन्म दिलाय म्हणून. ते खरंच वडिलांसारखे कधी वागले का? आबासाहेबांनी न कधी वडील म्हणून त्यांची जबाबदारी नीट पार पाडली, न कधी नवरा म्हणून. या सगळ्यात भैया साहेबांना मात्र फार लाडावून ठेवलं त्यांनी. तरी आम्ही सांगत होतो की नका त्यांना एवढं लाडावून ठेवू. पण ते देशमुख घराण्याचे कुलदीपक ना. आणि आईसाहेब तुम्ही पण त्यांना काय हवंय ते सगळं दिलं. आता त्याचेच पांग फेडतायत ते. त्यांना कळेल ना एक ना एक दिवस. तोपर्यंत तुम्ही असंच सगळं सहन करत राहणार का? आम्ही खात्रीपूर्वक सांगतो काही झालं ना तरी भैया साहेब सुधारणार नाहीत. काही झालं तरी आबासाहेबांचाच मुलगा तो. गेलेल्या माणसाबद्दल असं बोलू नये हो. आई साहेब बास आता. आम्हाला ना तिरस्कार वाटतो त्यांचा. लाज वाटते आम्हाला की ते आमचे वडील होते. अग हो मला खरं आणि स्पष्ट बोलायला आवडतं. आम्हाला तर भैया साहेबांचाही तिरस्कार वाटतो. त्यांना बघितलं ना की आबासाहेबांचीच आठवण येते. भैया साहेब कसे वागतायत ते बघताय ना तुम्ही. कसली सून करून आणून ठेवली घरात. तिला जरा तरी जाणीव आहे का? आम्हाला वाटलं आम्ही आलोय तर खुश होईल ती. पण नाही, तिच्या चेहऱ्यावर तसं काहीच दिसत नव्हतं. उभ्या हयातीत तिला असं घर अशी माणसं मिळाली असती का? आणि ती पोरगी काय नाव तिच? अख्ख्या गावासमोर तिने अपमान केला आपला. शीतल. शीतल तिचा पाहुणचार करायचा आम्ही? हा तिला ठेवायची आपल्या घरात? हे बघा मी सांगते तुम्हाला, तुम्ही ह्यात पडू नका. उगच वाद वाढवण्यात अर्थ नाही. आम्हाला पडायचं नसतं ना तर आम्ही इथं आलोच नसतो. तुम्ही शांत बसता, वेळच्या वेळी बोलत नाही ना म्हणून आम्हाला इथे यायची गरज पडली आज. मी एवढंच सांगेन की जे काय चाललंय ते ठीक चाललंय, तुम्ही ह्याच्यात लक्ष देऊ नका. आई साहेब तुम्ही काही म्हणा, मी इथं आहे तोवर हर्षवर्धनला सरळ करणारच. मी इथं काय करते? काय ऐकलो मी मामींच, त्या म्हणल्या म्हणून लगेच थांबायची गरज नव्हती. खर तर मी गेले असते तरी काय फरक पडला नसता. मामी तर गेल्या आणि आता मी इथं उगाच अडकून पडल्या. काय करू काय करणार झालंय. माझ्यावर पाळत ठेवून बसलाय निसता. काय बोलत बी नाही. घुम कुठलं काय बोलायचं आता याच्या संग. नाव काय तुझं? तुझं नाही तुमचं. हा नाव काय तुमचं? संग्रामसिंह प्रतापसिंह जगताप. तुमचं
शीतल शिंदे. लई जवळ आहे बघा माझं घर. अहो त्या जयश्री आहेत का नाही, त्यांच्या मामी भावाची बायको आहे मी. तुम्ही कुठे राहता हो? दौन विधानसभा मतदारसंघ. हा, दौन मध्ये कुणाला पण विचारा, सिंबा उड राहतात. सिंबा? होय, आम्हाला तर काही प्रमाणात सिंबा म्हणतात. होय, मग मी काय म्हणायचं? सिंबा म्हणला तरी चालतंय, पण ए सिंबा नाही. ओ सिंबा, देअर यू आर. काय गप्पा चालल्यात वाटत? हा ते जरा बोलत बसलो होतो. वय ऐक की, भया संग्रामराव, अहो बाहेर केवढं मोठं इमान आलंय, बघितलं का तुम्ही? कुठलं इमान? अहो लई मोठं इमान आहे बघा. कुठलं इमान? आला बन बघायचंय. तुम्ही असे घरात बसले तर तुम्हाला इमान कसं दिसेल? बाहेर गेल्याशिवाय दिसेल का? हा मग जावा जावा बाहेर जाऊन बघा. आलोच. शितले काय झालं? मी गेलं. काय नाही. काय नाही म्हणजे? काय नाही म्हणजे काय नाही, सगळी गेले आपल्या खोलीत. मी बसले इथं माशा मारत. तुला आणि काय झालं चिडायला? नाही तर काय मामी, पाठरात मी चौकात चौकात काढले बरं का तुम्ही. हा कशितले असं काय करतीस? एक तर भैयांची आई कशी बोलली होती माहित नाही वे तुला. हे बघ, आता जरी आपल्या पोरीला स्वीकारले असं त्या म्हणत असल्या ना, तरी बित्त्यांचं चाळकत कधी सटकन त्याचा नेम नाही बघ. अग ही सगळी एकाच माळ्याची मणी आहेत बघ. हाय, पण त्याच्यामुळे तुम्ही मलाही तारकून ठेवलंय वे. शितले तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे का मला सांग बरं. पण तू जर थांबली नसती तर मग कोण थांबलं असतं? असं मी थांबणं बरोबर दिसतं का सांग बरं, म्हणून तुला थांब म्हणलं. पण मला इथं कस तरी होत. अगं चार दिवस माझ्यासाठी कळ काढ की. हे बघ त्या दोन्ही मायालेकींच्या मनात काय आहे ते कळायला पाहिजे का नको? आणि ती तुला बरोबर कळेल. पण मामी मी तर प्रेग्नंट आहे ना, मग या अशा अवस्थेत मी इथं कशी? घेतले मी तुला भांगलायला जा म्हणत असल्यावाने करतेस की. अग काय नाही होत. आणि हे बघ तू इथं पाहुणी आहे, पाठराकीन म्हणून आलीस, मग कशाला तुला काही कामं करायला लावतं? अग तसं बी कोण काय म्हणलंच तर आपली जेडी आहे की, ती बरी तुला काम करून देईल ग. बघा मामी मला काय तुम्ही? तू उगच असले टेन्शन घेतेस बघ. अग मी इथंच आहे की हा गच्या अंतराव, मी आदन मधनं येतच जाईन तुझ्याकडं, मग तर झालं. तुम्ही असं इथं सारखं सारखं येणं बरोबर दिसते का हो? संग्राम, संग्राम सिंह कुठे आहेत की? येतच बाहेर. शितले मी येते. ताई साहेब येते मी. ते शीतलची कपड्यांची बॅग घेऊन आली होती. या. हा संग्राम, संग्राम काय झालं आई साहेब? कुठे गेला होता तुम्ही? विमान बघायला गेलेलो. झोपायची वेळ झाली आता, काय गरज होती जायची? सॉरी, झोप जा. चला तुम्ही जा, मी येतेच. ताई साहेब ते मला जरा बोलायचं होतं तुमच्या संग. तो जो मी फोन केला होता. तुम्ही काय केलंयत ना ते सगळं आम्हाला माहिती आणि खूप चांगलं माहिती. अहो नाही. हे बघा तुम्ही पाहुण्या म्हणून आलाय त्या घरात, तेव्हा आल्या सरशी चार दिवस राहा, पाहुण चार घ्या आणि निघा. या उपर तुमचं तोंड बघायची आणि तुमच्याशी बोलायची आम्हाला अजिबात इच्छा नाही. आलं का ध्यान? मला तरी कुठे इथं कायमचं राहायचंय. देवा
एवढं 4 दिवस भराभरा जाऊ दे, म्हणजे मी सुटले.